मराठी म्हणी आणि त्यांचे अर्थ हा खूप गमतीशीर प्रकार आहे. फक्त चार ओळींची म्हण समोरच्याला घायाळ करते, व्यंग दाखवते, परंतु साधा व्रणही दिसून देत नाही. आता हेच बघा, गुलाल तिकडं चांगबल किंवा ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी हे म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर काय येतं, तर राजकारण. निमित्त होतं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या 43व्या सर्वसाधारण सभेचं. मुख्यमंत्री यायचे होते, कार्यक्रम सुरू व्हायला वेळ होता, पण पवार व्यासपीठावर होते. तितक्याच विजयसिंह मोहिते पाटलांची एंट्री झाली आणि दोघात गप्पा सुरू झाल्या. 10 महिन्यांच्या दुराव्यानंतरचं चित्र कॅमेरे टिपत होते. आता याची चर्चा झाली नसती तरच नवल. त्यामुळे कार्यक्रम संपल्यानंतर मीडियानं मोहिते पाटलांना गाठलं. दादा, तुम्ही राष्ट्रवादीमध्येच आहात म्हणजे अजून कुठे गेलो नाही मी. इथं राष्ट्रवादीमध्ये नाही, कुठे गेलो नाही. एवढं एवढे जवळ आता मुलगा गेला आमच्या तिकडे. तुम्ही पण व्यासपीठावर होता ना, सोलापूरमध्ये वगैरे. सोलापूर काय होतो बरं. त्याआधी आणखी एक एपिसोड घडून गेला होता. व्यासपीठावरची बसण्याची रचना वेगळीच होती. पवारांनी ती मोहिते पाटलांसाठी सन्मानजनक होईल अशी करून घेतली. तीही गोष्ट कॅमेऱ्यांनी टिपली आणि जिथं मेसेज पोहोचायचा होता तिथं पोहोचला. यशवंतराव चव्हाणांपासून मिळालेला बेर्जेच्या राजकारणाचा वसा शरद पवारांनी आयुष्यभर जोपासलाय. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार करणारे विजयसिंह मोहिते पाटील समोर आल्यानंतर देखील थोडीशी देखील कटुता जाणवणार नाही याची पवारांनी पुरेपूर काळजी घेतली. तर दुसरीकडे विजयसिंह मोहिते पाटलांनी देखील आपण पक्ष कधी सोडलाच नाही, आपण राष्ट्रवादीमध्येच आहोत असं म्हटलं. यामध्ये किती तथ्य आहे तुम्हीच पहा. ही दृश्य 17 एप्रिलची आहे. विजयसिंह मोहिते पाटलांनी लोकसभेत भाजपचा प्रचार केला, खासदार निवडून येण्यासाठी मदत केली, विधानसभेला सोलापूर जिल्ह्यात कमळ फुलवण्यासाठी जीव ओतला. त्यामुळंच 28 वर्षाचे राम सातपुते माळशिरस मधून विधानसभेत पोहोचले. याचा अर्थ विजयसिंह मोहिते पाटील पवारांच्या परवानगीनं सुट्टीवर होते का? सत्य शिवाहून सुंदर हे असं तुम्ही आम्ही ऐकलेलं असतं, परंतु कलियुगात सत्ताही सत्याहून सुंदर नसली तरी महत्वाची नक्कीच ठरते. या अशा प्रसंगांमधून त्याची प्रचिती येते. त्यामुळं राजकारणाची व्याख्या जर कोणी विचारली तर या कार्यक्रमातील दृश्य रेफरन्स म्हणून नक्कीच वापरता येतील. कॅमेरामन विजय राऊतचं मंदार गुंजारी, ABP माझा, पुणे.